विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे. भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार देण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आखून महाविकास आघाडीला धक्का दिला होता. नंतर आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यात निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही असा दावा काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. नाही, फोडाफोडी तर ते आता राज्यसभेपासून चटकच लागली आहे त्यांना तो विजय झाल्यानंतर. पण राज्यसभेमध्ये झालेला भारतीय जनता पक्षाचा विजय हा काही तांत्रिक कारणामुळे झालेला आहे, संख्याबळानुसार झालेला आहे असं अजिबात मी मानत नाही. ठीक आहे, तो विजय विजय असतो, पण आज मात्र विधान परिषदेला ती परिस्थिती येणार नाही. आणि असं म्हणतात की दुधाने तोंड भाजलं की ताकही पुंकून पितो. आम्ही सगळे आता अलर्ट आहोत त्या सगळ्या संदर्भात. आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही, कारण आमच्याकडे स्वतः पक्षाचे 18 मतं कोटा पूर्ण करून आहेत अधिकचे. आणि त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सगळे महाविकास आघाडी मिळून जर लढलो तर संख्याबळ जे आहे ते आमचं आता 6व्या उमेदवारासाठी तशी आम्ही संख्या पूर्ण करू पहिल्या कोट्यातच. कुठे अडचण वाटत नाही, पुन्हा अनेक पक्षाचा अपक्षाचा साथ आहेच आम्हाला. आम्ही सगळं नीट प्लॅनिंग करतो. तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून 6 उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही आमची बांधील आहेत, आम्ही बांधील आहोत. आणि ते 100% 6वा उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून